कलई म्हणजे नेमकं काय हे अनेकांना माहीत नसेल, तर पूर्वीच्या काळी सर्वांकडे वापरण्यासाठी तांब्याची आणि पितळीची भांडी मोठ्या प्रमाणावर असायची. त्या काळी पितळीच्या किंवा तांब्याच्या भांड्याला आतून कथिलाचा पातळ लेप दिला जायचा. अशा लेपाला कलई म्हणतात. अन्नपदार्थ जास्त वेळ चांगलं राहावं यासाठी पूर्वी भांड्यात कलई केली जायची. त्यावेळी प्रत्येक गावात, शहरात, गल्लीत कलई करणारे दिसायचे. पिढ्यानपिढ्या कलईचा व्यवसाय करणारं हे दाम्पत्य, सलाउद्दीन आणि नसीमा असं या दोघांचं नाव. मूळ हैदराबाद येथील हे दाम्पत्य गेल्या 20 वर्षांपासून पुण्यात कलईचं काम करतात. आमचं 15-20 सालचं करे, घर की कंडिशन तो बहुत है, जिधर भी कमाते पैसा नहीं, खर्चे में चले जाते. अभी देखो सुबह 8 बजे आके बैठे तो 1-2 बजे तक बैठ के जाते. धंधा हुआ तो होता, नहीं तो नहीं, ऐसा है. तकलीफ तो होती, धूप आती, बारिश होती, सब करना पड़ता हमारे को. बहुत तकलीफ होती धूप में बैठ के. पहले के जैसा नहीं है, अभी तो चालू हो रखा. कोई कोई लोग करा रहे, कोई कोई लोग नहीं करा रहे. जर्मन में खा रहे, स्टील में खा रहे, कोई कोई लोग समझ में आ तो करा रहे. बहुत यूज करते थे पहले के जमाने, हमारे ससुर करते थे, सास ससुर, वो जब ज्यादा कराते थे. एक एक घर में 60-70 बर्तन रहते थे. अभी तो 2-4-5-6 रह रहे. अभी पहले के जैसा नहीं है बर्तन, अभी कम हो गया. पिढ्यानपिढ्या कलईचा व्यवसाय करणाऱ्या या दाम्पत्यावर मात्र आता उपासमारीची वेळ आली आहे. बदलत्या काळानुसार बाजारात आलेल्या स्टीलच्या तसेच अल्युमिनियमच्या भांड्यांमुळे पितळीच्या भांड्याचा वापर कमी झालाय. दरम्यान हलाखीची परिस्थिती, त्यातही कमी शिक्षण आणि वाढलेली महागाई, यामुळे वर्षानुवर्षे केलेला व्यवसाय सद्यस्थितीत चालवणं देखील कठीण झाल्याचं ते सांगतात. आपल्या मुलांनी शिकून मोठं अधिकारी बनावं, त्यांना त्यांच्या शिक्षणात काही अडथळे येऊ नये यासाठी भर उन्हात हे जोडपं कष्ट करते. कोयला 50 रुपये केजी आहे, प्लास्टिक सोडा या शीट सब खरीदने का आहे. सब खर्चा तो आता 1000-1500 का आता है एक दिन का. अब उसमें हमारे को मिलेंगे 500-600-800, कभी 1000, ग्राहक ज्यादा ये तो 2000 भी मिलते. ग्राहक नहीं तो कुछ नहीं. हम करना है तो खाना है. हम खुद करते, हम खुद करते, कोई नहीं सपोर्ट करते. दो लड़के बात करते ना, आते जाते रहते हमारे पास. एक नाता एक नाती है, वो लोग ड्यूटी जाते, दो लड़के भी. हम खुद करते, उनको नहीं आता कलई का काम. अभी जाते 4-5 महीने में एक बार जाते आते रहते. वैसा तो बुरा नहीं लगता, हम ऐसे काम करते कलई का, पहले से करते, अभी भी करते, बुरा तो नहीं लगता. तांबे, पितळ आणि कांस्य भांडी यांना आयुर्वेदिक महत्व असल्यामुळे आजही काही ठिकाणी अशी भांडी वापरली जातात. आयुर्वेदानुसार कथील हे धातू रक्तक्षय, अतिसार, जळजळ इत्यादी अनेक रोगांवर उत्तम उपचार आहे. पहिले कॅस्टिक सोडा लगाते बर्तन को. कॅस्टिक सोडा लगाने के बाद फिर एसिड से धोते, घसते एसिड से. घसने के बाद ऐसा कलई करते, भट्टी पे रखते. डेली यूज करे तो 1 साल. अभी कभी तो एक बार यूज करे तो 2-3 साल चलता कलई करने के बाद. बनाओ, दूध बनाओ, कुछ भी बनाओ, कलई करने के बाद अच्छा शरीर के लिए अच्छा होता हो, कैंसर वो नहीं आता कलई करने के बाद. नमस्कार, माझं नाव सचिन वसंत पर्वतकर. आपला इथं सदोशी पेठेमध्ये नागनाथ पाराजवळ की विशाल्टी हाऊस आहे. आपण हॉटेलमध्ये असताना सुद्धा सगळी पितळाची भांडीच वापरतो, जी आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगली असतात. आणि ही परंपरा तशी लुप्त होत चाललेली आहे. अनेक ठिकाणी आपण स्टीलचे भांडे वापरतो हॉटेलमध्ये, इतर ठिकाणी बघता, पण आम्ही अजूनही ती परंपरा जपलेली आहे. पितळाची भांडी आपण सर्व ठिकाणी वापरतो, प्रत्येक दुधामध्ये म्हणा किंवा चहा बनवताना म्हणा. पण आज इथं आपल्याला जे भांड्याला कले लावून मिळायची पहिली पितळाला, तर ते कलेवाले आता लुप्त होत चाललेले दिसत नाहीये. पण आज आमच्या योगाने सदोशिवेटमध्ये या ठिकाणी कलेवाला आलेला बघून मला खूप आनंद झाला. आणि त्याच्याकडनं कले लावण्यासाठी मी भांडं आणलेलं होतो माझ्या चहा बनवण्यासाठी. तर ते कले लावण्याचे फायदे आणि कलेवाला जे भांडं लावतो त्याचा आपल्या आरोग्याला सुद्धा फायदा असतो. कलेमुळे त्याचे प्रॉफिट्स असे अनेक असतात. त्याच्यामुळे माझी इच्छा अशी की कलेवाल्याला बघून मी जो आनंद मिळाला, कारण त्याला पण 1-2 पैसे माझ्या भांड्यांमुळे मिळेल. तसे तुम्ही सुद्धा बाहेर जाऊन तुम्ही सुद्धा पितळीची भांडी आपल्या घरात वापरतात, आपण त्यालाही कलेची भांडी लावून तुम्ही अनेक अन्न पदार्थ शिकू शकता. त्याच्या आरोग्याचे दुसरे फायदे आहेत आपल्याला, आणि कलेवाल्याला सुद्धा आपल्यामुळे 2 पैसे
त्याच्या धंद्याला हातभार लागून त्याचं रोजीरोटी चालू होईल. उन्हातानामध्ये ते आज एका ठिकाणी चौकामध्ये बसतात येऊन त्यांचे कष्टही फार आहे त्याच्यामध्ये. त्यांच्या हाताला पण एक हातभार लागेल, दोन पैसे त्यांना मिळेल. तर तुम्ही सुद्धा त्यांना मला वाटतं की पितळाचे भांडे वापरून आपल्या आरोग्यासाठी त्याचे फायदा असून ते वापरा, जेणेकरून त्यांनाही बिचाऱ्यांना दोन पैसे मिळेल. त्याच्याकडे मेहनतही खूप आहे त्यांची.